सरल मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर अकलूज सांगोला रोडवर असणारं मुळोली हे गाव आहे. क्रांतिकारकांचं गाव म्हणून या गावाची ओळख संपूर्ण तालुकाभर व जिल्हाभर या गावाची ओळख आहे. या गावामध्ये राजकीय मतभेद मनभेद बाजूला ठेवून गट तट विसरून सर्व समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहेत. आपण आज मुळोली गावामध्ये आहे. या ठिकाणी आपण आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गेले किती दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे? आज साखळी उपोषणाला चौथा दिवस सुरू आहे. गावातील सगळे जे काही राजकीय पक्ष असतील, गट असतील, तट असतील, हे सगळे गट तट विसरून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यासाठी आम्ही गावातील सगळ्यांचे राजकीय मतभेद असतील किंवा बांधाचं जरी भांडण असलं तरी ते सर्व विसरून आम्ही इथे एकत्र आलोय आणि जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी खांद्याला खांदा लावून त्यांच्या उभा आहे. मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटलांनी काल आपली भूमिका जाहीर केली. या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे, परंतु आमरण उपोषण जसं की आपल्या शेजारील फळवणी असेल, तांदुळवाडी गाव असेल, या गावामध्ये आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आजपासून. तर आपल्या गावामध्ये आमरण उपोषण सुरू आहे का किंवा भविष्यात होणार आहे का? या ठिकाणी आता काय आमरण उपोषण नाही, सर्वांच्या निर्णयानुसार या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जे उपोषण सुरू आहे ते साखळी उपोषण सुरू आहे. गावकऱ्यांची सगळ्यांची चर्चा होईल आणि यानंतर या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला जायला सांगितलं जाते. या ठिकाणी कविराज जाधव हेही उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सरकारकडून या मराठा आरक्षणाबाबत गांभीर्यानं पावलं उचलली जात आहेत का? सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत सरकार गांभीर्यानं आहे असं दिसतंय, कारण मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी 17 दिवसाचं उपोषण केलंय. आज त्यांचा उपोषणाबाबत सरकार गांभीर्यानं आहे असं सरकारच्या सध्याच्या हालचालीवरून दिसत आहे. या ठिकाणी प्रभाकर इंगळे सर देशमुख आहेत, आपल्या सहकाऱ्यांचं मत आहे की सरकार या मराठा आरक्षणाकडे गांभीर्यानं पाहत नाही. आपली सरकार जर गांभीर्यानं पाहत नसेल तर आपली मुळोली गावची भूमिका काय असेल? मुळोली गावची भूमिका आमरण उपोषणाला बसायचं का नाही ते आमचं आता ठरणार आहे. आमचे गावचे नेते रणजित बापू अजून आले नाहीत, ते आल्यानंतर आम्ही आमरण उपोषण करायचं का नाही ते ठरवणार आहे. आमरण उपोषणाबाबत गावातील सर्वच राजकीय पदाधिकारी जे असतील, नेते मंडळी असेल, या सर्वांना विचारात घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण होणार आहे. सरकारकडून या आरक्षणाबाबत आपल्या भूमिका काय असतील? सरकार वेळकाढपणा करते, त्यामुळे लोकांमध्ये उद्रेक होणार आहे आणि भविष्यात जरांगे पाटलांनी जर चक्काबाम बेमोदत सांगितलं तर त्यालाही आमची सर्वांची तयारी आहे. सरकारनं जर आरक्षण दिलं गेलं तर मराठा समाज हा आजपर्यंत जे लाखोंचे मोर्चे काढलेले आहेत 2016 पासून, त्या अनुषंगानं मराठा समाज शांततेची भूमिका घेत आहे. परंतु जर सरकारनं आरक्षण देत नाही आणि सरकार वेळ काढू धोरण स्वीकारत आहे अशी भूमिका मुळोली गावचे नागरिक या ठिकाणी व्यक्त करत आहेत. जर येत्या 4 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर आपली भूमिका काय असेल मुळोली गावची? जर या पुढील 4 दिवसात जर काही आरक्षण बाबतीत नियोजित व्यवस्थित तोडगा नाही निघाला तर जरांगे पाटील साहेब ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आम्ही उपोषण करायला कधी तयार आहे. म्हणजे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि ते जे आदेश त्या ठिकाणावरून संपूर्ण समाज बांधवांना देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल आणि त्या आदेशानुसारच या पुढील मुळोली गावामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी जे जे काही आंदोलन करावे लागतील, जे जे काय सरकारशी वाद घालावे लागतील ते निश्चितपणे वाद घातले जातील, परंतु ते वाद भविष्यात सरकारला न परवडणारे असतील असा इशारा या ठिकाणी मुळोली ग्रामस्थांच्या वतीनं दिला. धन्यवाद. टाइम्स 9 मराठी ध्यास नव्या संकल्पाचा.